गेल्या 8 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. मान्सूनपूर्व आणि मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनापूर्वीच पेरण्या उरकून घेतल्या होत्या, पण त्यानंतर पावसानं पाठ फिरवल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. जमिनीतली ओल सरली आहे आणि जमिनीला भेगा पडू लागलाय. आकाशातून ढग बेपत्ता झाले. उन्हाचा तडाखा वाढू लागलाय. नुकतेच जमिनीवर आलेले अंकुर उन्हामुळं करपू लागले. आता हे पीक जगवायचं कसं असा प्रश्न परमेश्वर मोकसवाड यांना पडला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बहुतेक शेतकऱ्यांची अवस्था ही अशीच आहे. खरं तर यंदा नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे किनवट, माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तालुक्यांतल्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. या 4 तालुक्यात जवळपास 70% पेरण्या पूर्ण झाल्या, पण गेल्या आठवडाभरापासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलाय. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापसाची पेरणी केली आहे. वाचवायचा प्रयत्न चालू आहे. बाकी काय नाही, आता ती दुबार पेरणीचं संकट आहे आमच्यावर. कापूस लावून आम्ही आता याच्यामध्ये पाणी लावून एक कापूस झाड वाळाली समजा, ते वाळाची त्यासाठी पिंकरला आम्ही लावलो समजा. पावसानं उघडीप दिल्यामुळे आता तुषार तसंच ठिबकच्या माध्यमातून पिकं जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र विहिरीतही पुरेसा पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावू लागलंय. पाऊस पडला होता म्हणून आम्ही जराशी गडबड केली. नंतर पाणी आता 2 दिवसात उघडलं, ते आता 2-3 दिवसामध्ये तर नंतर ते आम्ही सोयाबीन कापूस ते लावलं होतं, तर आता वळण्याच्या मार्गावर आहे. हां, मग आता ते डबल पेरणी करण्याच्या माग लागली. आता 5-7 दिवसाखाली पाऊस झाला होता, पुन्हा आम्ही पेरणी चालू केली होती, पण बारीक मोडा असल्यामुळं आता उघडा असल्यामुळं आम्ही पेरणी रद्द केलेली आहे वाळतंय म्हणून. मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्या पावसाच्या भरोशावरच अनेक शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या. मात्र आता पावसानं उघडीक दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून दुबार पेरणीचं संकट आणखी गडद होऊ लागलंय. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.